ओके, गुड आफ्टरनून एवरीवन। हेलो, प्लीज गुड आफ्टरनून। ओके, विल स्टार्ट नाउ। लास्ट लेक्चर वी डिस्कस दिस सेक्शन सेकंड। सेक्शन सेकंड यूनिट नंबर इज 5 वेव ऑप्टिक्स, यूनिट नंबर 6 लेसर, एंड यूनिट नंबर 7 इज ऑप्टिकल फाइबर। सिलेबस ऑफ ऑप्टिकल फाइबर इज रिटन। हेलो, ओके ओके। इन ऑप्टिकल फाइबर इंट्रोडक्शन, स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकल फाइबर, वी नो दैट इन स्ट्रक्चर हाउ मेनी पार्ट्स आर देयर, 3 पार्ट्स आर देयर, विच वन फास्ट फास्ट, और स्ट्रक्चर ऑफ कोर, क्लैडिंग, कोटिंग, कोर क्लॉडिंग क्लैडिंग एंड कोटिंग, क्यों कोर क्लैडिंग एंड सीन। ओके, बेसिक प्रिंसिपल ऑफ ऑप्टिकल फाइबर इज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। इन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कंडीशंस ऑफ फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, टू कंडीशंस आर देयर। व्हाट इज फर्स्ट वन, व्हाट आर द कंडीशंस फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन? कंडीशन नंबर 1, रे ऑफ लाइट passing from denser medium to rarer medium. Okay, ray of light it passes from denser medium to rarer medium. And what is second condition, second requirement? Refractive index of denser medium is always greater than rarer medium. Okay, the angle of incidence hai. Second condition is angle of incidence, which is critical angle paksha jaasta paaje. The angle of incidence in the denser medium must be greater than the critical angle. एंगल ऑफ इंसिडेंस इन अ डेंसर मीडियम मस्ट बी ग्रेटर दैन दी क्रिटिकल एंगल। क्रिटिकल एंगल फाइव सी इज इक्वल टू, अपने महत है, साइन इनवर्स ऑफ N2/N1। एट ए क्रिटिकल एंगल फाइव सी, व्हाट इज एंगल ऑफ रिफ्रैक्शन इज इक्वल टू हाउ मेनी डिग्री? 90 डिग्री। ओके, दीज आर दी टू रिक्वायरमेंट्स फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। फर्स्ट वन इज द रे, इंसिडेंट रे मस्ट बी इन ऑप्टिकली डेंसर मीडियम, क्यों रे ऑफ लाइट मस्ट पास फ्रॉम denser medium to the rarer medium. And second requirement is angle of incidence in the denser medium must be greater than the critical angle. Okay, then write it to unit number 8. 7 se zale ka sagla lihun. Hello, derivation for acceptance angle, acceptance cone. 8 minute. डेरिवेशन फॉर एक्सेप्टन्स एंगल, एक्सेप्टन्स कोन, न्यूमरिकल अपर्चर ही लिहिले आपण सगळं। अँड लास्ट 7.3, क्लासिफिकेशन ऑफ ऑप्टिकल फायबर्स। ऑप्टिकल फायबर्स दे आर क्लासिफाइड इन टू टू क्लासेस, सिंगल मोड अँड मल्टी मोड। लिहिले का हे? हॅलो, ओके, देन राईट इट युनिट नंबर 8। युनिट नंबर 8, इंट्रोडक्शन टू क्वांटम मेकॅनिक्स। टायटल राईट इट इंट्रोडक्शन टू क्वांटम मेकॅनिक्स and nanotechnology. Introduction to quantum mechanics and nanotechnology. Introduction to quantum mechanics and nanotechnology. Okay, this initial part was there in the 12th. De Broglie's hypothesis. Utakao? Yes, no? Yes, sir. Okay. 8.1, De Broglie's hypothesis. De Broglie's hypothesis, comma, De Broglie wavelength of matter waves. De Broglie wavelength of matter waves. एनी वन डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस कोण सांगताय का? व्हॉट इज डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस? हॅलो, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस स्टेट्स दॅट द मॅटर कॅन हॅव ड्युअल नेचर. ओके, ड्युअल नेचर, ठीक आहे. एनी अदर, अजून कोण? ठीक आहे, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ऑफ मॅटर वेव्स इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. De Broglie's wavelength of matter waves in terms of kinetic energy and associated with particle in thermal equilibrium
associated with particle in thermal equilibrium, comma, properties of matter waves. This is 8.1. याचा मतलब properties of matter waves पण होता 12th ला आपल्याला. ठीक आहे. Next 8.2. Davison and Germer experiment. कोण सांगतं याच्याबद्दल थोडस? Anyone? Davison and Germer experiment होता का? येस नो एवढं तर सांगा, चला जाऊ द्या कोण बघू नंतर. नाही नो. ओके ठीक आहे. डायव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट इन ब्रॅकेट राईट इट ॲपरॅटस इन्व्हेस्टिगेशन्स अँड अनालिसिस कॉमा न्यूमरिकल्स ऑन दिस चॅप्टर न्यूमरिकल्स ऑन दिस युनिट. Last 8.3 nanotechnology introduction comma carbon nanotubes and its classification then applications of nanotechnology dash कुठल्या कुठल्या फील्ड मधले आहेत? इलेक्ट्रॉनिक्स कॉमा एनर्जी ऑटोमोबाईल्स स्पेस अँड डिफेन्स मेडिकल. काय ॲप्लिकेशन्स ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी? इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी ऑटोमोबाईल्स स्पेस अँड डिफेन्स मेडिकल एन्व्हायरमेंटल टेक्सटाईल अँड कॉस्मॅटिक्स. हे दिस आर ॲप्लिकेशन्स ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी इन डिफरंट फील्ड्स. ओके दिस इज द सिलॅबस इज रिटन नाऊ. Now we start unit number one, that is semiconductor physics. Okay, right title, semiconductor physics, unit number 1. Then this is syllabus already discussed. Once again in notebook, please write the syllabus of this first unit, semiconductor physics. Okay, unit number 1, semiconductor physics. Once again, write syllabus of this unit number 1. First article is classification of solids. Second, Fermi level. Classification of solids, second Fermi level, then third Fermi direct probability distribution function. Once again copy it, everyone please, from your notebook. I will read only, you copy it in your notebook. Classification of solids, Fermi level, Fermi direct probability distribution function,
This is 1.1. 1.2, Fermi level in intrinsic and extrinsic semiconductors. Effect of impurity concentration on Fermi level. And third, derivation for EFIN is Fermi level for intrinsic type of semiconductors. This is 1.2. And third, 1.3 is Hall effect and its applications. Okay, this is the syllabus of this unit number 1. Okay, once again, 1.1, how many points are there? Classification of solids, Fermi level, Fermi direct product distribution function. 1.2, Fermi level in intrinsic and extrinsic semiconductors. Effect of impurity concentration on Fermi level, derivation for EFIN, and 1.3, Hall effect and its applications. Everyone please copy it afterwards. Okay, then first, what is semiconductor now? We'll start actual syllabus now. What is semiconductor? What is definition of semiconductor? Anyone? Hello? Semiconductor, what is definition of semiconductor? Semiconductor are those whose electrical conductivity lies between conductor and insulator. Okay, semiconductors are those materials whose electrical conductivity lies between conductors and insulators. What is conductivity? Conductivity means reciprocal of resistivity is called as conductivity. Reciprocal of specific resistivity is called as conductivity. How resistivity is calculated? One example is given here. This is the conductor. L be the length of this conductor. L be the length of this conductor, and A is the cross-sectional area. This is area of this conductor. This is A, cross-sectional area. This is L be the length of this conductor. Resistance R is directly proportional to the length, and it is inversely proportional to the cross-sectional area. Means resistance R is equal to the conductors are resistance is equal to rho L upon A. Rho manje kaya ho? Resistivity constant. Resistivity. Okay, it is called as specific resistivity. And rho is equal to kasa karna? Rho is equal to R A by L. So unit kaya hai? Rho se unit kaya hai? R से यूनिट क्या है? ओम 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 हाँ एरिया से यूनिट क्या है? मीटर स्क्वायर है एरिया से मीटर स्क्वायर अन्य लेंथ से क्या है? मीटर 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 के लिए क्या रहेगा? ओम मीटर रहेगा ओके ओके एंड दैट कंडक्टिविटी मींस रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिविटी इज कॉल्ड एज कंडक्टिविटी इस कंडक्टिविटी सिग्मा इज इक्वल टू 1 अपॉन रो A conductivity sigma is equal to 1 upon rho. And this property means this conductivity of semiconducting materials lies between insulators and good conductors. These materials, these substances are called as semiconductor. The jachi conductivity, ja substance conductivity, insulators and conductor cha madhe ahe, the substances la apun kutle manto hai? These substances are called as semiconductors. म्हणजे पहिल्यांदा डेफिनेशन लिहूया आपण सेमीकंडक्टर्स राइट डेफिनेशन सेमीकंडक्टर्स आर दोज सब्सटेंसेस सेमीकंडक्टर्स आर दोज सब्सटेंसेस सेमीकंडक्टर्स आर दोज सब्सटेंसेस सेमीकंडक्टर्स आर दोज सब्सटेंसेस whose conductivity lies between conductors and insulators. Conductors and insulators. आपल्या माहितीसाठी दोन गोष्टी लिहून ठेवा रेजिस्टिविटी त्याचं युनिट लिहून ठेवा रेजिस्टिविटी इट्स युनिट इज काय आहे युनिट एमसीक्यू साठी लागतंय आपल्याला ओहम मीटर आणि कंडक्टिविटीचं पण युनिट लिहा कंडक्टिविटी सिग्मा इज इक्वल टू 1 अपॉन रो रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिविटी इट्स युनिट इज
पर मीटर किंवा ओहम मीटर रेस टू हॅलो ओहम मीटर रेस टू मायनस वन हे कशाचं युनिट आहे कंडक्टिव्हिटीचं एम सी क्यू साठी पाहिजेत आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी लिहून ठेवा देन राईट इट एनर्जी बँड्स ऑफ सॉलिड्स एनर्जी बँड्स ऑफ सॉलिड्स एनर्जी बँड्स ऑफ सॉलिड्स नेक्स्ट आर्टिकल एनर्जी बँड्स ऑफ सॉलिड्स हे बारावीमध्ये आपण तीन टाईप्स ऑफ एनर्जी बँड बघितले आहेत पहिला बघितला आहे बॅलन्स बँड सेकंड कंडक्शन बँड अँड थर्ड वन इज द फॉरबिडन बँड एक एक्झाम्पल घेऊ आपण सोडियमचे एक्झाम्पल घ्या सोडियम ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा 11 त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे 1s2 हां 1s2 सेकंड 2s2 नेक्स्ट 2p6 आणि लास्ट वन इज 3s1 हे झाले 11 इलेक्ट्रॉन वरच्याचे सेल्स आहेत कुठले आहे याच्यानंतर 3p ना हॅलो 3s नंतर 3p हे एमटी सेल आहे ओके हे सिंगल ॲटमसाठी झालं समजा दोन सोडियम ॲटम एकमेकाच्या जवळ आले हे टू सोडियम ॲटम्स कम क्लोज टुगेदर त्यावेळेस काय होणार आहे प्रत्येक एनर्जी लेवल ही दोन एनर्जी लेवलमध्ये स्प्लिट होणार आहे 1s लेवल इज स्प्लिट अप इंटू टू एनर्जी लेवल्स 2s इज स्प्लिट अप इंटू टू एनर्जी लेवल्स 2p स्प्लिट अप इंटू टू एनर्जी लेवल्स 3s इज स्प्लिट अप इंटू टू एनर्जी लेवल्स 3p स्प्लिट अप इंटू थ्री एनर्जी लेवल्स समजा सोडियम क्रिस्टल असेल सोडियम क्रिस्टलमध्ये कसं असतं सोडियम ॲटम्स दे आर अरेंज्ड इन अ रेग्युलर अँड पिरियॉडिक मॅनर हे सोडियम ॲटम्स दे आर अरेंज्ड इन अ रेग्युलर अँड पिरियॉडिक मॅनर म्हणजे प्रत्येक सोडियम ॲटमच्या सराउंडिंगला एन नंबर ऑफ सोडियम ॲटम्स असतात हा जर घेतला ह्याच्या सराउंडिंगला एन नंबर ऑफ सोडियम ॲटम्स हा सोडियम ॲटम घेतला तर ह्याच्या सराउंडिंगला एन नंबर ऑफ सोडियम ॲटम्स आहे म्हणजे प्रत्येक एनर्जी लेवल ही 1s आहे ते एन नंबर ऑफ एनर्जी लेवल्समध्ये स्प्लिट होणार आणि 1s बँड तयार लक्षात घेतं का पहिल्यामध्ये काय बघितलं आपण सिंगल ॲटम बघितला त्यावेळेस आपल्याला सिंगल एनर्जी लेवल असल्या मला दोन ॲटम एकमेकाच्या जवळ आले त्यानंतर त्यावेळेस काय झालं प्रत्येक एनर्जी लेवल किती लेवल्समध्ये स्प्लिट झाली हॅलो दोन लेवल्समध्ये स्प्लिट झाली ओके आणि ह्या सोडियम मेटलमध्ये किंवा सोडियम क्रिस्टल्समध्ये सोडियम ॲटम्स दे आर अरेंज्ड इन अ रेग्युलर अँड पिरियॉडिक मॅनर मीन्स ईच अँड एव्हरी सोडियम ॲटम इज सराउंडेड बाय एन नंबर ऑफ सोडियम ॲटम्स प्रत्येक ॲटमच्या सराउंडिंगला एन नंबर ॲटम्स आहेत एन नंबर ऑफ सोडियम ॲटम्स आहेत म्हणजे इन सोडियम क्रिस्टल ऑर सोडियम मेटल ईच अँड एव्हरी ॲटम इज सराउंडेड बाय एन नंबर ऑफ सोडियम ॲटम्स मीन्स ईच एनर्जी लेवल स्प्लिट्स इन टू एन नंबर ऑफ एनर्जी लेवल्स म्हणजे पहिली लेवल एनमध्ये स्प्लिट झाली 1s बँड तयार झाला एनर्जी बँड म्हणतो आपण ज्यामध्ये हे 1s लेवल आहेत अशा किती एनर्जी लेवल आहेत 1s इथं हॅलो हाऊनी एनर्जी लेवल्स आर देअर एन नंबर ऑफ एनर्जी लेवल्स म्हणजे एनर्जी बँडचे डेफिनेशन काय सांगणार हो तुम्ही हा सेट आहे हा बंच आहे कशाचा बंच आहे क्लोजली स्पेस्ड एनर्जी लेवल्स सेट ऑफ क्लोजली स्पेस्ड एनर्जी लेवल्स इज कॉल्ड ॲज एनर्जी बँड म्हणजे सोडियम क्रिस्टलच्या ज्यावेळेस आपण प्रॉपर्टी सांगतो त्यावेळेस आपण एनर्जी बँड डायग्रॅमच्या स्वरूपात वापर करून सांगतो ज्यावेळेस सोडियम ॲटमच्या प्रॉपर्टी आपण सांगतो त्यावेळेस आपण एनर्जी लेवल डायग्रामचा रेफरन्स घेतो आणि ज्यावेळेस आपण सोडियम क्रिस्टल किंवा सोडियम मेटलच्या प्रॉपर्टी सांगायच्या वेळेस त्यावेळेस आपण एनर्जी बँड डायग्रामचा रेफरन्स घेतो का तर इन सोडियम मेटल इन सोडियम क्रिस्टल ईच अँड एव्हरी ॲटम इज सराउंडेड बाय एन नंबर ऑफ एनर्जी लेवल्स मीन्स ईच एनर्जी लेवल स्प्लिट्स इन टू एन नंबर ऑफ एनर्जी लेवल्स अँड एनर्जी बँड्स आर फॉर्म 2s सांगा दिस 2s लेवल इज स्प्लिट्स इन टू n number of energy levels and 2s energy band is formed like this. This is 2s band. Okay, 2s energy band. Then next is 3s level is split up into
n number of energy levels and 3s energy band is formed. 1s, 2s, 2p and 3s. So this is 2s. Then next is 2p. This is 2p band. Then 3s band is there. And last one is the 3p, means empty band. There are no electrons. Okay, this is 1s band, 2s band. This is 3s. Yes, energy band is there. Okay, this 1s is completely filled. 2s is also completely filled. 2p is also completely filled. Hey, completely filled band. And this is the half filled. In this band, the electrons are there. What are the electrons? Sodium is there. Sodium is there. 1s. 2 electrons are completely filled. 2s. दोनला दोन झाले कंप्लीटली फिल्ड झाला 2p हां 6ला 6 झाले म्हणजे कंप्लीटली फिल्ड झाला आणि 3s हा हाफ फिल्ड आहे म्हणजे इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन दिस बँड पण कुठला आहे 3s मध्ये त्याला आपण व्हॅलेंस इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो असले इलेक्ट्रॉन्स म्हणतो आपण त्याला व्हॅलेंस इलेक्ट्रॉन्स मींस इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल और इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट दिस इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एज व्हॅलेंस इलेक्ट्रॉन्स जे 3s मध्ये कसले इलेक्ट्रॉन झाले व्हॅलेंस इलेक्ट्रॉन जे 3s बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स कसले झाले हो हे हॅलो व्हॅलेंस इलेक्ट्रॉन ओके 3s बँड मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसले इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलेंस इलेक्ट्रॉन ओके देन पहिल्यांदा डेफिनेशन बघणार आहे आपण कशाची डेफिनेशन बघणार आहे एनर्जी बँड द सेट ऑफ राइट डेफिनेशन ऑफ एनर्जी बँड द सेट ऑफ The set of closely specified energy levels, the set of closely specified energy levels the set of closely specified energy levels the set of closely specified energy levels is called as energy band. Set of closely specified energy levels is called as energy band. Then write next line, write it. Valence band. Next write it valence band. Anyone? What is valence band in case of sodium? Kutla valence band hai wo? 1s band. Which band is? 3s is a valence band. का त्याला आपण valence band म्हणतोय? valence electron आहे. Okay, मी definition काय येणार आहे valence band ची? The outermost shell in which the band formed by series of energy levels containing which electrons? Valence electrons. The band formed by series of energy levels containing valence electrons is known as or is called as valence band definition la valence band the band formed by a series of energy levels the band formed by a series of energy levels containing valence electrons is known as valence band we'll read these two definitions pehli kon vaste definition of energy band I will read the names. The band formed by series of energy level containing valence electron is known as valence band. Okay, definition of energy band. पहिली definition है जाग उधर ची. The set of. हाँ continue. The set of energy levels. The set of series closely spaced energy levels is called an energy band. Well, the set of closely spaced energy levels is called as
energy band, and the band formed by series of energy levels containing valence electrons is known as valence bands. The valence band free ahet ka, they are free carriers or they are loosely bounded to their respective nuclei. Kon sangta? One example I will take, this is the nucleus. Okay, nucleus ahe. The electrons are revolving in different orbits around this nucleus. आणि आउटरमोस्ट असेल ह्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स म्हणजे बॅलन्स इलेक्ट्रॉन, ते लूजली बाउंड असतात. ते कसे असतात? हॅलो, दिस इज बॅलन्स, लूजली बाउंड बॅलन्स सेल आहे. बॅलन्स सेल. आणि ह्याच्या बाहेरची जे सेल आहे त्याला आपण कंडक्शन सेल म्हणतो. हे आतले जे आहे ते स्ट्रॉंगली बाउंडेड असतात. Electrons present in the innermost cell, they are strongly bounded. Electrons present in the outermost cell means valence cell, they are loosely bounded. If some energy is given, then electron jump from valence cell to the conduction cell. कुठून कुठे जंप होत आहे तो valence cell मधून? हां, conduction cell. Conduction मध्ये. आणि ह्या conduction cell मधला जे electrons आहे तो कसला आहे? Free आहे, free carrier. कंडक्शन सेलमधला इलेक्ट्रॉन कसा आहे? फ्री आहे. आणि बॅलन्स सेलमधला इलेक्ट्रॉन फ्री आहे का? नाही, तो लूजली बाउंड आहे. कशाशी लूजली बाउंड आहे? त्याच्या रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियसशी. त्याच्या रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियसशी तो लूजली बाउंड आहे. आणि कंडक्शन सेलमधला इलेक्ट्रॉन्स हा फ्री चार्ज कॅरियर्स आहे. जी कंडक्टिव्हिटी जी असते ते कंडक्टिव्हिटी इज ड्यू टू इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द कंडक्शन सेल किंवा कंडक्शन बँड. हे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द कंडक्शन बँड. कंडक्शन बँडमधल्या इलेक्ट्रॉन्समुळे आपल्याला कंडक्टिव्हिटी असते सेमीकंडक्टरला. Okay, this conductivity is due to electrons present in the conduction band. Conductivity is not due to electrons present in the valence band. Okay, valence band means valence electrons, they are not free, they are loosely bounded to their respective nuclei. Next cell la kasli cell muntay? Conduction cell. Kiwa next band la, ito 3s band kaya jala ha? Ha 3s band jala. Ha valence band man la apun. Ha 3s band la. This is 3s. This 3s band is called as, ha? Which band? फक्त आपण सोडियमचे एक्झाम्पल घेतोय, तर सोडियमचे एक्झाम्पल घेतोय आपण, नाहीतर प्रत्येक ॲटमसाठी 3s बॅलन्स असतो असं नाही आहे. सोडियमसाठी हा 3s बँड इज बॅलन्स बँड. आणि नेक्स्ट हायर परमिटेड बँड म्हणजे कुठला आला? सोडियमसाठी 3p. 3p म्हणजे कुठला बँड आहे? इथं कंडक्शन बँड. नेक्स्ट हायर परमिटेड बँड आफ्टर कुठल्या बँड नंतर? नेक्स्ट हायर परमिटेड बँड आफ्टर बॅलन्स बँड इज कॉल्ड ॲज कंडक्शन. म्हणजे 3p साठी कंडक्ट, 3p दिस इज द कंडक्शन बँड फॉर सोडियम अँड 3s इज द व्हॅलन्स बँड फॉर सोडियम. ओके, लिथियम सांगा, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 1s2 2s1. म्हणजे हे कुठला आणि नंतर काय? 2p. विच बँड इज व्हॅलन्स बँड हियर? 2s1 इज द व्हॅलन्स बँड. आणि विच बँड इज कंडक्शन बँड? 2p. 2p is the conduction band. Means what is the definition of conduction band? Highly permitted. Next higher band, next valence band nantarcha, next higher permitted band after valence band. Next higher permitted band after which band? Valence band. Is called as conduction band. Right definition. Right definition. Next higher permitted band to the valence band. Next higher permitted band to the valence band is known as conduction band. Next higher permitted band to the valence band is known as conduction band. Electrons present in this band, electrons present in this band take part in the conduction of current. Take part into the conduction of current.
The electrons present in this band take part in the conduction of current. And a valence electrons kaise hai? They are not free. They are loosely bounded to their respective nuclei. Okay, loosely bounded to their respective nuclei. त्यांच्या respective nuclei शी ती loosely bound असतात. ते काय free नाही. त्यांच्यामुळे आपल्याला conductivity भेटत नाही. Conductivity कोणामुळे मिळते? Electrons present in which band? Conduction band. Okay. Anyone read the definition of conduction band? The next higher permitted band to the valence band is the conduction band. Electrons present and take part in the conduction of current. Okay, then draw this figure. See here, this is the energy arrow. First is valence band, then conduction band, and separation between these two means which band is there? Forbidden band. Show this figure. Draw this figure, everyone. They show this is the valence band. Valence band. Then conduction band. In between these two, this is forbidden band. Draw it. The valence band. This is the conduction band. Valence band. And दोनी मतलब separation म्हणजे forbidden band. Draw this figure. Show energy arrow. Now I want third definition. Forbidden band. Roll number 17, Pradeep. 17 number. Yes, Pradeep. Sir. Definition of forbidden band. The gap between the valence band and the conduction band is called forbidden band. The separation between valence band and conduction band is called as forbidden band. Write it. Forbidden band. Two bands, that is. Conduction band and valence band. Two bands, that is conduction band and valence band, are separated by a region. Are separated by a region. Two bands, that is conduction band and valence band, are separated by a region or gap. Or gap. Known as forbidden band. Known as forbidden band. Figure is completed. Zalika figure. Yes, no. Yes, sir. Yes, sir. Zali, sir. Okay. Write next article. Classification of solids. Classification of solids. Classification of solids. Okay. On the basis of electrical conductivity, kiwa on the basis of width of forbidden band. Forbidden band ची width kiwa conductivity. On the basis of width of forbidden band. On the basis of electrical conductivity, solids, they are classified into three classes. First one is insulator, second one is semiconductors, and third one is the conductors. Okay, on the basis of width of forbidden band, kiwa on the basis of conductivity, physical, one of the physical property, that is conductivity, solids, they are classified into three classes. First one is insulators, second one is semiconductors, and third one is the conductors. Yeah. On the basis of width of forbidden band. On the basis of width of forbidden band. Solids are classified as
on the basis of width of forbidden band, the solids are classified as, right, first, insulators, second, semiconductors, and third, conductors. First, insulator, second, semiconductors, and third, conductors. Okay, then first write it, insulators. Okay, insulators examples aplyala maithe ahet, kutle kutle examples ahet ho? Wood. Wood. Second example, plastic. Rubber. Diamond. Rubber, paper, glass. Okay, these are the examples of insulating materials. Pahela point hai, width of forbidden band. This is separation between valence band and conduction band. It is very high. 3 te 10 electron volt. Width of forbidden band is wide one. It varies from 3 electron volt to 10 electron volt. 3 te 10. In case of insulators, width of forbidden energy band is wide. It varies from 3 electron volt to the 10 electron volt. Carbon over there, glass side, 10 near about 10 electron volt. Okay, this is first point in insulators. M will give on capital curve. First, then first point is, in case of insulators, the forbidden energy band is wide. It varies from 3 to 10 electron. Okay, then figure is there. First complete the figure. Show energy arrow, valence band, conduction band. Then show width of forbidden band is high. It is greater than 3 electron volt or 3 to 10 electron. The pahila point upon insulator liter. Insulator madhe pahilanda figure asel. फिगर नंतर आपण 1 बाय 1 पॉइंट्स लिहिणार आहोत. पहिल्यांदा फिगर कंप्लीट करायचे आहे. फिगर दाखवताना इन्सुलेटरच्या आणि सेमीकंडक्टरच्या फिगरमध्ये फरक दिसला पाहिजे. इन्सुलेटरचे जे फॉरबिडन बँडची विड्थ आहे ते जास्त आहे ॲज कम्पेअर टू सेमीकंडक्टर्स. दोन्ही फिगर सारख्या दिसता का म्हणता येत. शो विड्थ ऑफ फॉरबिडन बँड इज मोर हिअर. जास्त विड्थ दाखवायचे आपल्याला. 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 3 टू 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट झाल्यानंतर सांगा की जरा व्हॅलन्स बँड आहे, कंडक्शन बँड आहे. हा आहे व्हॅलन्स बँड आणि विड्थ आहे सेकंड सेपरेशन म्हणजे फॉरबिडन बँड, त्याची विड्थ आहे 3 टू 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, डॉटेड दाखवण्याच्या ऐवजी असं दाखवा, सॉलिड लाईन्स मध्ये दाखवा. व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड आणि फॉरबिडन बँड झाला असेल तर सांगा. विल राईट फर्स्ट पॉइंट. सर, हा, याच्या आधीची स्लाइड दाखवता का? याच्या अगोदरची. हा, ऑन द बेसिस ऑफ विड्थ ऑफ फॉरबिडन बँड किंवा ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी द सॉलिड्स आर क्लासिफाईड ॲज, पहिला लिहा इन्सुलेटर्स, सेकंड लिहा सेमी कंडक्टर्स अँड थर्ड लिहा कंडक्टर्स. नंतर आपण वन बाय वन घ्यायला लागलो. इन्सुलेटर्स, सेमी कंडक्टर्स अँड कंडक्टर्स. ओके सर. ओके, देन राईट इट फर्स्ट इन्सुलेटर्स, देन फिगर. ओके, झाली का फिगर?
right, point number one. In case of insulators, the forbidden energy band is wide. Forbidden energy band is wide. It varies from 3 to 10 electron volts. It varies from 3 to 10 electron volts. Second point. इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये जे बॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात आपण बाकीचे काय म्हणतो ते लूजली बाउंड आहेत आणि इन्सुलेटरमधले जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल त्याला आपण बॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो आणि ते त्याच्या न्यूक्लियसशी स्ट्रॉंगली बाउंडेड असतात. जे इन्सुलेटर्स आहेत त्यांचे जे आउटरमोस्ट सेलमधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते इझिली बॅलन्स सेलमधून कंडक्शन सेलमध्ये जात नाहीत. ओके, दे आर स्ट्रॉंगली बाउंडेड टू देअर रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियस. In insulators, second point, in insulators, the valence electrons are bound. In insulators, the valence electrons are bound very tightly to their parent atoms, very tightly to their parent atoms. Valence electrons are bound very tightly to their parent atoms. Kya strongly bound to their parent atoms. Okay. Point number three. They have high resistivity. They have high resistivity. जे इन्सुलेटिंग मटेरियलची रेजिस्टिव्हिटी हाय आहे. दे हॅव हाय रेजिस्टिव्हिटी इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10^8 to 10^15 ओहम मीटर. 10^8 to 10^15 ओहम मीटर. दे हॅव हाय रेजिस्टिव्हिटी इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10^8 to 10^15 ohm meter. Okay, then fourth, electrons cannot be excited from valence band to the conduction band by thermal excitation. Just by heating किंवा just by thermal excitation ने electrons बॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये जात नाही. बिकॉज दे आर स्ट्रॉंगली बाउंडेड म्हटलं आहे आपण. बॅलन्स इलेक्ट्रॉन दे आर स्ट्रॉंगली बाउंडेड टू देअर पेरेंट न्यूक्लियर. किंवा व्हेरी हाय एनर्जी इज रिक्वायर्ड टू ट्रान्सफर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम बॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. ओके, सो इलेक्ट्रॉन्स कॅनॉट बी एक्सायटेड फ्रॉम द बॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. हे फक्त कशासाठी? इन्सुलेटरसाठी. इलेक्ट्रॉन्स कॅनॉट बी एक्साइटेड फ्रॉम द व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड बाय थर्मल एक्साइटेशन. इलेक्ट्रॉन्स कॅनॉट बी एक्साइटेड फ्रॉम द व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड बाय थर्मल एक्साइटेशन. जसं सेमी कंडक्टर आपण हीट केला तर त्याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. कंडक्टिव्हिटी का इन्क्रीज होते? तर इलेक्ट्रॉन जंप फ्रॉम व्हॅलन्स बँड टू दी कंडक्शन बँड. पण ह्याच्या बाबतीत होत नाही. कारण का? तर इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स दे आर स्ट्रॉंगली बाउंडेड टू देअर रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियस. इजिली दे कॅनॉट ट्रान्सफर फ्रॉम व्हॅलन्स सेल टू दी कंडक्शन सेल. इजिली दे डू नॉट कॅनॉट ट्रान्सफर फ्रॉम व्हॅलन्स बँड टू दी कंडक्शन. ओके, अँड लास्ट एक्झाम्पल्स सांगा. एक्झाम्पल्स कुठले कुठले निघत आपण. Point. Wood, plastic and diamond. These are the examples of insulating materials. आणि डायमंडची बँड गॅप दिलेली आहे. किती आहे वो डायमंडची बँड गॅप? हां,
सेवन इलेक्ट्रॉन सेवन इलेक्ट्रॉन सेवन इलेक्ट्रॉन ओके सेवन इलेक्ट्रॉन वोल्ट नाउ आई विल रीड द रोल नंबर्स रोल नंबर थ्री प्लीज रीड पॉइंट नंबर वन एंड टू बालदार रीड पॉइंट नंबर वन एंड टू In case of insulator, the forbidden energy band is 1. That is, it varies from 3 to 10 eV. Okay, then second point also please read it. In insulators, the valence electrons are bound very tightly to their parent atoms. Okay, then rule number 14, Dinesh. Read point number 3 and 4. They have high resistivity or low conductivity. A. Similarly. किती आहे 10 raised to 8 to minus 10 raised to 15. Minus कुठे आहे 10 raised to 8 to आहे तर 2 minus त्याला. 8 to आहे. हाँ 10 raised to 8 to 10 raised to 15. 10 raised to 15 omega m. Omega हाँ काय आहे हाँ. त्याच्यासाठी अगोदर लिहून घ्यायला सांगितलं होतं मी दिनेश याच्या अगोदर ज्यावेळेस आपण कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन दिली होती त्यावेळेस रेझिस्टिव्हिटीचा आणि कंडक्टिव्हिटीचं युनिट लिहायला सांगितलं होतं मी रेझिस्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी काय सांगितलं होतं रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय सांगितलं होतं त्यासाठी लिहायला सांगितलं होतं ओहम मीटर हे रेजिस्टिव्हिटीचं युनिट आहे आणि कंडक्टिव्हिटीचं युनिट काय आहे हॅलो ओम केट मोह पर मीटर थोडस लक्ष द्या पर मीटर नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट रोल नंबर 10 प्राजक्ता रिमेनिंग टू पॉइंट प्लीज रिपीट रोल नंबर 10 रेकॉर्ड And second examples example wood plastic diamond wood plastic and diamond okay these are the examples of insulating materials okay this is the first solid they are classified into three classes insulators semiconductors and conductors so compare this insulators and tell me the first point in semiconductors kon sangta hai hello semiconductors in case of semiconductor energy band is moderate okay energy band is moderate kiti ase okay energy band is moderate second examples semiconductor che examples sanga silicon germanium silicon silicon in germanium silicon che band gap kiti ahe सिलिकॉन म्हणतोय 1.1 जर्मेनियम ची 0.74 ओके फर्स्ट पॉइंट इन केस ऑफ सेमीकंडक्टर्स दैट इज इन केस ऑफ सेमीकंडक्टर द फॉरबिडन बँड इज व्हेरी स्मॉल एज कंपेयर टू इन्सुलेटर्स एंड इट वेरीज फ्रॉम 0.2 to 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा 2.5 काही बुक मध्ये म्हटलंय काही बुक मध्ये 2 म्हटलेलं आहे इन केस ऑफ सेमीकंडक्टर द फॉरबिडन बँड इज स्मॉल इट वेरीज फ्रॉम 0.2 to 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट लिहित आहे पहिला पॉइंट पहिला लिहा सेकंड टायटल लिहा सेमीकंडक्टर्स टायटल लिहा सेमीकंडक्टर्स देन ड्रॉ द फिगर देन ड्रॉ द फिगर शो व्हॅलन्स बँड conduction band and forbidden band this is valence band conduction band and forbidden band the separation between this valence band and conduction band is small it is of the order of 1 electron volt by volume that is 0.22 this is valence band ahe conduction band ahe and forbidden band फर्स्ट कंप्लीट द फिगर पहिल्या फिगरशी कंपेअर करायचं
इन्सुलेटर च्या फिगर मध्ये जेवढा फॉरबिडन बँड दाखवलेला आहे त्याच्यापेक्षा कमी दाखवायला पाहिजे इथं. दिस कंडक्शन बँड दिस इज द सेपरेशन बिटवीन दीज टू वायरस बँड अँड कंडक्शन बँड, त्याला आपण फॉरबिडन बँड म्हणतो. ओके पहला पॉइंट कौन वाचता है, देन विल स्टॉप. रीड पॉइंट नंबर वन. इन केस ऑफ सेमीकंडक्टर द कोवलेंट बॉन्ड इज द वेरी स्मॉल, इट वेरियस फ्रॉम 0.2 टू 2 ईवी. ओके इन केस ऑफ सेमीकंडक्टर्स द फॉरबिडन बैंड इज स्मॉल, इट वेरीज फ्रॉम 0.2 टू 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके रिमेनिंग पॉइंट्स विल डिस्कस फॉर नेक्स्ट लेक्चर. Now we'll stop it here. Before that, I will take the attendance.